ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे. ठाणे सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यात कोरोनाचे संकट चिंताजनक. ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मंगळवारी 1,359 रुग्ण आढळल्यानंतर बुधवारी या रुग्णांत वाढ होत 1,804 रुग्णांवर हा आकडा पोहोचला आहे. यंदाची ही होळी बेरंगहीन. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मार्च मध्ये कोरोनाचा ताप पुन्हा वाढू लागल्याने ठाणे पोलिसांनी 16 ते 30 मार्च पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. त्यामुळे यंदाच्या होळी उत्सवावरही कोरोनाचे संकट आले आहे. मराठी भाषेत नामफलक न लिहिणाऱ्या धार्मिक स्थळांना नोटिसा. नामफलक मराठी भाषेत न लिहिणाऱ्या मीरा रोड येथील 4 धार्मिक स्थळांना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे अधीक्षक यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर नामफलक मराठी भाषेत ठळक अक्षरात लावण्यात यावेत असे धार्मिक स्थळांना सांगण्यात आले आहे. पुन्हा निर्बंधाचा फेरा. ठाणे शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली असून संक्रमण रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन अनेक ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सिनेमागृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट, लग्न कार्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास या आस्थापना सील केल्या जातील आणि जोपर्यंत कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत हे सील उघडले जाणार नाही असा इशारा देखील बुधवारी महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिला आहे. वाझेंच्या ठाण्यातील घराची झडती. वाझेंच्या मर्सिडीज मध्ये सापडलेली 5 लाखांपेक्षा अधिक रोकड इतर सामग्रीसोबत त्यांनी योग्य उत्तरे दिली नाही त्यामुळे NIA विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकाने बुधवारी दुपारी 1:30 सुमारास ठाण्यातील साकेत येथील B6 इमारतीमधील वाझे यांच्या घराची झडती घेतली आहे. ठाण्यातील स्ट्रीट आर्ट गॅलरी धुळीत जमा. उद्घाटनानंतर गेले 3 वर्षांपासून धूळ खात पडलेल्या ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक 1 वरील ठाणे महापालिकेच्या स्ट्रीट आर्ट गॅलरीच्या दुरावस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यात डेमो हाऊस. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरकुलांच्या कामाचा दर्जा उच्च प्रतीचा राहावा याकरिता 5 तालुक्यांमध्ये डेमो हाऊस उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विकास यंत्रणा विभागाकडून देण्यात आली. लग्न समारंभ, बर्थडे पार्टीज, फॅमिली गेट टुगेदर, कॉर्पोरेट मीटिंग्स, कंपनी प्रोडक्ट प्रमोशन एवढंच नव्हे तर फूड फेस्टिवल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी परफेक्ट असा हा 16 बँक्वेट हॉल. आजच संपर्क करा 9004610789. ठाण्यात 4 वाहनांना आग, घटनेचा तपास सुरू. ठाण्याच्या वागळे इस्टेट शिवाजीनगर परिसरात असलेल्या ज्योतिर्लिंग सोसायटी रतनभाऊ कंपाऊंड येथील रस्त्यावर 4 दुचाकी वाहने उभे केली होती. या 4 दुचाकी वाहनांना आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे 3:30 सुमारास घडली. या आगीत ती 4 वाहने जळून खाक झाली असून आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. ठाण्यातील हॉटेल्स रात्री 11:30 वाजेपर्यंत होणार बंद. हॉटेल्स ओनर असोसिएशन ऑफ ठाणे यांची ठाणे महापालिकेत आयुक्त विपिन शर्मा व महापौर नरेश म्हस्के यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ठाणे शहरातील हॉटेल्स रात्री 11:30 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक रत्नाकर शेट्टी व प्रीतम सिंग यांनी दिली. तूर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा ठाणे सिटी रिपोर्टर.